श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दिव्यांचा दीप उत्सव दीपावली दिवाळी आपण सर्वांनी नरक चतुर्दशी धनतेरस लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे दिवस साजरे केले. दिवाळी आपण थाटामाटात साजरी केली. बऱ्याच जणांना एवढंच माहीत आहे की हे सगळं झालं म्हणजे आपली दिवाळी झाली. यानंतर बऱ्याच जणांना अजून माहीत आहे की तुळशीचं लग्न असतं, तुळशीचं लग्न झाल्यानंतर दिवाळी संपते. हे पण बऱ्याच जणांना माहीत आहे. पण बऱ्याच जणांना एक गोष्ट ठाऊक नसेल की जोपर्यंत देव दिवाळी होत नाही, देवांची दिवाळी होत नाही, तोपर्यंत हा दिव्यांचा जो उत्सव आहे, हा दीपावलीचा जो सण आहे, तो पूर्ण होत नाही किंवा तो संपत नाही. ज्या वेळेला देव दिवाळी होते त्यानंतरच हा जो दीपोत्सव आहे तो संपतो. हा उत्सव संपला असं आपण मानतो. पण ही जी देव दिवाळी आहे ती कधी आहे, मुहूर्त काय आहे, देव दिवाळीला पूजा कशी करायची असते, पूजा कशाची करायची असते, दिवे लावायचे असतात का, मग ते कुठे लावायचे असतात, अगदी संपूर्ण माहिती जी तुम्ही कुठेही ऐकलेली नसेल ती तुम्हाला इथे बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर नक्कीच आपल्याला माहीत नसलेली माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो आपण बघू शकता. आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे देव सुद्धा दिवाळी साजरी करतात. दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. देव दिवाळीला देखील तितकेच महत्व आहे. कार्तिक महिन्याचे कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते, तर देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजे आपण जी दिवाळी सुरू साजरी केली ती अमावस्येला साजरी केली. आता जी देवांची जी दिवाळी असते ती शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजेच दिवाळीच्या 15 दिवसांनी देव दिवाळी साजरी केली जाते. आता देव दिवाळी का साजरी केली जाते, ती कशी साजरी केली जाते, त्याचबरोबर देव दिवाळी कधी आहे, शुभ मुहूर्त, तारीख, हे सगळं आपण बघूयात. देव दिवाळीचे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे एकूण 5 दिवस ही दिवाळी साजरी केली जाते. देव दिवाळी हा दिवस भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. याशिवाय या दिवशी पवित्र अशा गंगा नदीत स्नान करणे, नदीच्या शेजारी दीपदान करणे, शिवाय कुलदेवतेची पूजा करणे, ही अशी पुण्यकार्य सुद्धा या दिवशी केली जातात. देव दिवाळी या दिवशी बळीच्या राज्यातून भगवान श्री हरी श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची अलौकिक कथा प्रचलित आहे. चातुर्मास हा हिंदू पंचांगानुसार 4 महिन्यांचा कालावधी आहे. या काळामध्ये शुभ कार्य जसं की विवाह, मुंज, यज्ञ इत्यादी कार्य करण्यास मनाई असते, म्हणजे ती केली जात नाहीत, अशुभ मानली जातात. देव दिवाळीच्या दिवशी चातुर्मास समाप्त होतो आणि त्यानंतर विवाहाची शुभ मुहूर्त निघायला सुरुवात होते. यामुळे देव दिवाळीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. देव दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रात तुळशीच्या विवाहाचे आयोजन केले जाते. या दिवशी उसाच्या दांड्या मंडप म्हणून उभ्या करतात आणि तुळस व शालिग्राम यांचा विवाह, जे भगवान श्री हरी श्री विष्णू यांचं एक रूप आहेत, त्यांचा विवाह या दिवशी लावला जातो. याशिवाय पौराणिक कथानुसार एकदा त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांचा ताबा घेतला होता. त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होऊन देवांनी भगवान शिवाजवळ जाऊन त्रिपुरासुराच्या दहशतीची संपूर्ण कथा सांगितली. देवतांनी भगवान शिवांना सांगितले की शेवटचा पर्याय म्हणजे या राक्षसाला मारणं, अन्यथा तो संपूर्ण विश्वाचा नाश करेल. देवाच्या विनंतीनंतर भगवान शंकरांनी त्या राक्षसाचा वध केला. अतनंतर सर्व देव प्रसन्न झाले आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान शिवाची नगरी काशीला पोहोचले. काशीला पोहोचल्यानंतर देवतांनी गंगा मातेच्या तीरावर दिवे लावून त्रिपुराचा अंत साजरा केला. यावेळी काशी नगरी दिव्यांच्या प्रकाशाने जगभर उजळून निघाली होती. म्हणूनच काशीच्या दीपावलीला देव दीपावली असे म्हणतात. ज्या दिवशी हा विजय झाला त्या दिवशी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा होती. म्हणजेच दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा येते. या कारणास्तव दिवाळीच्या 15 दिवसांनी देव दीपावली साजरी केली जाते. या वर्षी म्हणजे आता 2023 मध्ये देव दिवाळी आलेली आहे 26 नोव्हेंबरला. तसं तर पौर्णिमा बघा 26 आणि 27 दोन्ही दिवशी आहे. 26 तारखेला दुपारी पौर्णिमा लागत आहे आणि 27 तारखेला दुपारी पौर्णिमा संपत आहे. पण मग आपल्याला ही देव दिवाळी जी आहे
ती नेहमी याची जी पूजा असते विशिष्ट पद्धतीने ती नेहमी प्रदोष काळामध्ये केली जाते। मग आता समजा 26 तारखेला पौर्णिमा लागलेली आहे तर प्रदोष काळामध्ये 26 तारखेलाच ही पौर्णिमा आहे, कारण 27 तारखेला तर दुपारी पौर्णिमा संपत आहे, त्यामुळे 26 तारखेला आपल्याला देव दीपावलीची पूजा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला करायची आहे। आणि ही देव दीपावलीची पूजा करण्याचा मुहूर्त 26 तारखेला संध्याकाळी 5:08 ते 7:47 म्हणजे प्रदोष काळात देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त आहे। देव दिवाळीच्या दिवशी देवी देवतांची विधिवत पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात। या दिवशी नदीत स्नान करण्याला आणि दिवे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव काशीच्या गंगा घाटावर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात, म्हणून या दिवशी प्रदोष काळात दिवे दान केल्याने दुःख दूर होतात। शिवाय दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील अंधार आणि नैराश्य दूर होते असंही म्हटलं जातं। याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आपल्याला सौभाग्याची प्राप्ती सुद्धा होते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी दिवे दान केल्याने यमदेव शनिदेव राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव कमी होतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक जीवन सुखी होते। कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या दिवशी मोठ्या उत्साहाने दीपदान सुद्धा केले जाते। या मागे आणखी एक पौराणिक कथा आहे। या दिवशी नदीत स्नान आणि दीपदानाचेही विशेष महत्त्व आहे। देव दिवाळी साजरी करण्याबाबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात। म्हणूनच या दिवशी म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील गोदावरी तीरावर विशेष उत्सव साजरा केला जातो। या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकरांचा रथ उत्सव साजरा केला जातो। यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली जाते। नाशिक इथे गोदा तीरावर विशेषतः रामतीर्थ इथे अनेक दिवे लावले जातात। या व्यतिरिक्त देव दिवाळी हा खंडोबांच्या देवस्थानामध्ये साजरा होणाऱ्या उत्सवापैकी एक उत्सव आहे। मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजेच देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी। या दिवशी खंडोबाच्या देवळात दीप उत्सव साजरा केला जातो। देव दीपावलीचा दिवस हा मुख्यतः चितपावनमध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना भजनाचा दिवस असतो। चितपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घागऱ्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य दाखवतात। प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते। गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतुबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात। याचबरोबर काही कुटुंबात मित्रांसाठी ही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात, त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असू शकते। त्याच दिवशी मल्हारी नवरात्र सुद्धा सुरू होते। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत पंचषष्टीचे 6 दिवसांचे नवरात्र असतात। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। कुळाचाराप्रमाणे पूजेत सुखट आणि ताक असतात, म्हणून या दिवशी विशेष पूजेलाही महत्त्व आहे। या सणाला ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावं, शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगा जल टाकून त्याने आपण स्नान करायचं आहे। तर या पद्धतीने म्हणजे देव दिवाळीचं असं विशिष्ट महत्त्व आहे। मग या दिवशी मी जो तुम्हाला मुहूर्त सांगितला की जवळजवळ म्हणजे 5 ते 7 तो मुहूर्त, त्या वेळेमध्ये आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ आपल्याला आवर्जून दिवा लावायचा आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायचा आहे, आणि त्याचबरोबर जसे आपण दिवाळीमध्ये सगळीकडे दिवे लावले होते, तुमचं अंगण असेल, गच्ची असेल किंवा कुठे, तिथे दिवे लावायचे आहेत, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा किंवा भगवान विष्णू सत्यनारायण भगवानांचा फोटो आपण वेगळ्या जागी ठेवला असेल कुठे, तर त्यांच्या समोर सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे। या दिवशी आवर्जून तुम्ही जर रोज देवी देवतांची पूजा करत नसाल तर पूजा करायची आहे। आणि या वेळेमध्ये 5 ते 7 या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये धूप दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आणि स्पेशली आपल्या देवघरासमोर किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो
फोटो एखाद्या चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर मांडायचा आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला 5 सुगंधित अगरबत्ती धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करायची आहे आणि दीपउत्सव म्हणजे दिव्या सगळीकडे लावायचा आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा श्री सूक्तम असेल किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा कोणता मंत्र येत असेल तर तो तुम्ही या वेळेमध्ये म्हणू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर या वेळेमध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम श्री सूक्तम हे आपण लावू शकतो. या पद्धतीने साधी सोपी भोळी आपल्याला जशी प्रत्येकाला जमेल तशी आपापल्या परीने आपल्याला सेवा करायची आहे आणि ही देव दीपावली साजरी करायची आहे. या दिवाळीमध्ये ज्यांना सुतक वगैरे असेल, ज्यांनी दिवाळी साजरी केली नाही, तर ते या देव दिवाळीच्या दिवशी नक्कीच हा दिव्यांचा जो आपला उत्सव आहे, दीपउत्सव आहे, दिवाळीचा सण आहे, तो साजरे करू शकतात. श्री स्वामी समर्थ.